मिरजेतून लातूरला दिल्या जाणाऱ्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नामदार एकनाथ खडसे यांचा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निषेध केलाय. लातूर येथील वेळकुंड येथे हेलिपॅडवर मारण्यासाठी हजारो लिटर पाणी वापरण्यात आले आहे. या पाण्याने कितीतरी जणांची तहान भागवता आली असती, मात्र मंत्री साहेबांचे हेलिपॅड धूळमुक्त होण्यासाठी हे पाणी वापरले गेले. याचा निषेध करत जनतेची चेष्टा करणाऱ्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्वागत केलं किंबहुना आमच्याकडं दुष्काळ परिस्थिती असताना, काही तालुके दुष्काळाने होरपळत असताना देखील माणुसकीच्या भावनेतून आम्ही ही संधी आम्हाला मिळाली त्याचा आम्ही आनंद मानला. आणि आता दररोज 10 लाख लिटर पाणी लातूरला पिण्यासाठी म्हणून जात आहे, परंतु कालच लातूर जिल्ह्यामध्ये महसूल मंत्री श्री एकनाथ खडसे यांनी दौरा केला आणि केवळ लातूर ते वेलकुंड हे अंतर 40 किलोमीटरचं असताना त्यांनी खास तिथं हेलिपॅड तयार करायला आला आणि त्यासाठी ह्याच पाण्याचा वापर करून 10,000 लिटर पाणी तिथं वापरण्यात आलं. खरं म्हणजे एकीकडं घागरभर पाणी मिळाला दुष्काळग्रस्तांना यातना भोगाव्या लागतात, तिथं 10,000 लिटर फक्त हेलिपॅडसाठी खडसे खर्च करतात, याचा आम्ही तीव्र निषेध आज या ठिकाणी करत आहोत.